नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या या नवनिर्मित वास्तूचं अधिकृत उद्घाटन व अधिकृत लोकार्पण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षी आपल्या या कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की अशाही परिस्थितीमध्ये तळेगाव म्हणजे मला सांगताना मला आनंद वाटतो तळेगाव शाखेनं आतापर्यंत वसुलीमध्ये एक नंबर अजूनपर्यंत ठेवलेला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचं त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व संचालकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या या कर्तृत्वामुळं आपल्या या ब्रँचला तळेगावसारख्या लहानशा ब्रँचला गेल्या 3 वर्षापासून प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या पतसंस्थेचा जो प्रवास आहे 35,000 रुपयापासून सुरू झाला आणि आता काही महिन्यात तो 100 कोटी रुपयापर्यंत पोहोचेल. कारण ही पतसंस्था एका दगडा विटाच्या इमारतीत नाही, तर याचा खरा पाया हा दगड विटा सिमेंट नाही, तर या पतसंस्थेचा खरा पाया हा प्रेम वात्सल्य आणि विश्वास आहे. आजच्या या समारोहाचे आदरणीय अध्यक्ष, या विभागाचे लोकप्रिय नेते, आमच्या सर्वांचे मार्गदर्शक नेते माजी आमदार श्री अरुण भाऊ अडसडजी, पित्याच्या पावलावर पाऊल टाकत जनसेवेचं व्रत घेऊन या विभागाचा आवाज बुलंद करणारे युवा नेते व नवदुर्गा पतसंस्थेचे अध्यक्ष श्री आमदार प्रतापभाऊ अडसडजी, उपाध्यक्ष श्री विठ्ठलरावजी, श्री नरेंद्रजी रामावत, पंचायत समिती सदस्य धामणगाव, श्री मारुतराव शेंडेजी माजी अध्यक्ष, श्री अनिलभाऊ राठीजी, उषाताई तिनखेडेजी, शाखा व्यवस्थापक श्री संतोष पोजी, पतसंस्थेचे सर्व विश्वस्त अधिकारी कर्मचारी, या ठिकाणी या पतसंस्थेच्या या कार्यक्रमात शुभकामना देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सर्व आदरणीय भागधारक, या ठिकाणी उपस्थित सर्व हितचिंतक व या परिसरातील सर्व देशभक्त सन्मान्य नागरिक बंधू आणि भगिनींनो, श्री नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्थेच्या या नवनिर्मित वास्तूचं अधिकृत उद्घाटन व अधिकृत लोकार्पण झालं असं मी आपल्या सर्वांच्या साक्षी. मी या पतसंस्थेला शुभकामना देत ही नवनिर्मित वास्तू सुखकारक व्हावी, आनंदकारक व्हावी, लाभकारक व्हावी आणि शाखा व्यवस्थापकाच्या नावासारखी संतोष देणारी व्हावी अशी सदिच्छाही व्यक्त करतो. खरं तर या कार्यक्रमाचं निमंत्रण घेताना एक फक्त कार्यक्रमाला उपस्थित राहता यावं एवढ्या चौकटीसाठी हे निमंत्रण मी घेतलं नव्हतं. हे निमंत्रण देताना घेताना माझी एकच भावना होती की या निमित्ताने आमचे नेते अरुणभाऊ अडसड यांची भेट होईल. खरं तर आता मी त्यांना वय विचारलं, त्यांनी सांगितलं 77 वर्ष वय, पण आजही त्यांचे विचार मात्र तरुण आहे. त्यांच्या शब्दाशब्दामध्ये एक दिशा आहे. अध्यक्षीय भाषण करताना सुद्धा या पतसंस्थेचा या विचाराचा पाया ज्यांनी इथं मजबूत केला
त्या सर्व स्वर्गीय लोकांचं स्मरण या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी केलं. आणि जिथं याची जाणीव असते की पाया मजबूत करणारे हात कोणते होते, जिथं त्याचं स्मरण होतं त्या वास्तूला जगातली कोणतीही ताकद ना थांबवू शकत ना तडा लावू शकत. आणि म्हणून माझा विश्वास आहे की या पतसंस्थेचा जो प्रवास आहे 35,000 रुपयापासून सुरू झाला आणि आता काही महिन्यात तो 100 कोटी रुपयापर्यंत पोहोचेल. कारण ही पतसंस्था एका दगडा विटाच्या इमारतीत नाही, तर याचा खरा पाया हा दगड विटा सिमेंट नाही, तर या पतसंस्थेचा खरा पाया हा प्रेम वात्सल्य आणि विश्वास आहे. मी जेव्हा इथं आलो तेव्हा पतसंस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी येताना चेहऱ्यांकडे बघत होतो आणि मग माझ्या लक्षात आलं की या पतसंस्थेच्या पायामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजे अर्थशास्त्रात कधीतरी सांगितलं होतं की मेंदूचा मार्ग पोटातून जातो. जगातलं कोणतंही तत्वज्ञान हे उपाशी पोटी कोणीही ऐकत नाही, समजून घेत नाही आणि ते तत्वज्ञान पुढे जात नाही. जर मेंदूचा मार्ग पोटातून असेल तर आपापल्या भागामध्ये कोणीही उपाशी राहणार नाही यासाठी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. आणि समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी गरीब माणसाला त्याच्या मार्गावर योग्य मदत करण्यासाठी आणि विशेष करून त्या महामार्गावर जाणाऱ्या प्रत्येकाची समृद्धी योग्य पद्धतीने व्हावी यासाठी पतसंस्था हे महत्वाची केंद्र आहे. आजही पतसंस्थेचं महत्व अबाधित आहे. म्हणजे उदाहरणच द्यायचं असेल तर 15 दिवसापूर्वी एका व्यक्तीला तातडीने कर्जाची आवश्यकता होती. मी बँक मॅनेजरला फोन केला, तो म्हणाला भाऊ 7 दिवस कमीत कमी लागले. आणि तिथंच असलेल्या एका पतसंस्थेच्या अध्यक्षाला फोन केला, तो म्हणाला भाऊ 1 तासाने पाठवून द्या, 5 वाजेपर्यंत मी कर्ज देतो. हा फरक आहे की बँकांकडे जायचं असेल तर तुमची अडीअडचण ही पूर्ण व्हायला काही दिवसाचा कालावधी घेतो आणि पतसंस्था तातडीने इन्स्टंट तुमच्या आर्थिक समस्येवर मार्ग काढतो. आणि म्हणून अशा प्रसंगामध्ये जेव्हा एखादी आर्थिक अडचण येते, आर्थिक संकट येतं, अशा आर्थिक संकटात अडचणीत नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था मदतीचा हात पुढे करतात. मी सदिच्छा देताना शुभकामना देताना हीच अपेक्षा व्यक्त करेन की हे फक्त पतसंस्था अडचणीला धन देणारं केंद्र नाही, तर पतसंस्था अडचणीत धनासोबत समाधान देणारं सर्वात महत्वाचं केंद्र आहे. माननीय अरुणभाऊ अडसड हे तर खरं तर आयुष्य त्यांचं विरोधी पक्षात गेलं. मी कधीतरी शहीद आझम भगतसिंग चौकाचं उद्घाटन ठेवलं, मी युवा मोर्चाचा कार्यकर्ता होतो आणि अरुणभाऊचे विचार आम्ही आवर्जून ऐकायचो. चंद्रपूरमध्ये सुद्धा अरुणभाऊ जेव्हा यायचे गांधी चौकामध्ये भाषण व्हायचं तर आम्ही तल्लीन होऊन आम्ही त्यांचे विचार ऐकायचो. कारण अरुणभाऊ म्हणजे देशभक्तीच्या विचाराला जन्म देणारं एक राजकीय केंद्र की ज्यांनी निस्वार्थपणे समाजाची सेवा केली. आता ही सेवा आर्थिक क्षेत्रामध्ये श्री प्रताप यांनी तो वारसा पुढे नेला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन झालं. अपेक्षा इतकीच आहे की जो विचार अरुणभाऊच्या रूपात अनेक वर्ष सत्तेपासून दूर होता, जनतेच्या आशीर्वादाने आज तो विचार देशाच्या सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचला. आम्ही सर्वजण अशा वैचारिक व्यासपीठातून आलो आहे की मैं नहीं तू ही,
नमो मातृभूमि जिथे जन्मगो मी, नमो आर्यभूमि जिथे वाडगो मी, नमो पुण्यभूमि जिये साचकामी, पडो देह माझा सदा ती नमेवी। या विचारातून अरुण भाऊंच्या नेतृत्वामध्ये आम्ही राजकीय पक्षात काम केलं। आज सुदैवानी मी मनात विचार करत होतो इथं बसल्यानंतर की देशगौरव विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी याचीच जाणीव ठेवून 12 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये थेट पाठवण्याचा निर्णय केला। जेव्हा 500 रुपयाची अडीअडचण यायची, आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची विविध कारणं सांगितली गेली, पण त्या कारणापैकी एक कारण म्हणजे सावकारांच्या पाशामध्ये सापडलेला तो माझा अन्नदाता कष्टकरी। की जेव्हा छोट्याशा एखाद्या गरजेपोटी तो थोडंसं कर्ज घ्यायचा आणि घेतलेलं कर्ज त्याचं व्याज इतकं मोठं व्हायचं, कारण महिन्याला कुठं 5% कुठं 10% व्याज असायचं। पण या पतसंस्थांच्या माध्यमातून अशा अडचणी दूर करत हा जो काही सावकारीच्या पाशाचा विषवृक्ष होता तो तोडायचं एक पवित्र कार्य सुरू झालं। आणि या कार्यासोबतच आदरणीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी अनेक योजना आखल्या, मग त्या आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये असेल किंवा माननीय अमितभाई शहांना आता सहकार, ज्या सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य अवघे धरू सुबंद हा मंत्र पुढे न्यायचा होता, दुर्दैवानी काही राजकीय नेत्यांनी सहकार या क्षेत्राचा दुरुपयोग केला। पण आज पुन्हा एकदा सहकार या शब्दाचे ते जुने वैभवशाली दिवस, समृद्धशाली दिवस परत आणण्याच्या दृष्टीने माननीय मोदीजींनी संकल्प केला आहे। आणि मला आनंद होतो की अरुण भाऊची विचारधारा आज देशात सत्तेत आहे, तीच विचारधारा घेऊन अरुण भाऊ आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं वर्ष साजरं करत असताना स्वातंत्र्य तर सर्वांना प्राप्त झालं, त्याचा आनंद तुम्हाला मग आहे, पण 75 वर्षानंतर अजूनही अनेक लाखो असे परिवार आहे ज्यांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झालेलं नाही। आजही मी परवा जेव्हा एका यूट्यूबच्या वाहिनीवर ऐकत होतो, बघत होतो की आपल्या राज्यामध्ये अजूनही 1,93,00,000 लोक असे आहेत की ज्यांचं रोजचं उत्पन्न फक्त 13 रुपये आहे। मी मनाशी विचार करत होतो की इतके लोक जर या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात असतील, शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात असतील, क्रांती सूर्य ज्योतिराव फुलेंच्या महाराष्ट्रात असतील, तर अजूनही आम्हाला प्रगतीचा तो टप्पा दूर आहे। पण ह्या प्रगतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी आज विकासाची कामं अनंत होत आहे। मी येताना समृद्धी महामार्ग जो माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात सुरू झाला तो बघितला। युरोप देशांनी सुद्धा ईर्ष्या करावी असा समृद्धी महामार्ग झाला, पण रस्ता झाला, पण या रस्त्यावरची वाटचाल करायची असेल आणि खरा समृद्धी शब्द आपल्या मुठीमध्ये बंद करायचा असेल तर मग पतसंस्थेचं महत्त्व आहे। कारण या समृद्धी महामार्गावरची गोरगरीब कष्टकरी वंचित शोषिताची समृद्धी आपण तेव्हाच निर्माण करू शकू जेव्हा नवदुर्गा नागरी सहकारी पतसंस्था सारख्या संस्था अजून गावागावापर्यंत आर्थिक स्वातंत्र्याचा हा गडा पोचवतील। माझा विश्वास आहे की श्री प्रतापभाऊच्या नेतृत्वामध्ये त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणचे सर्व कर्मचारी या नवनिर्मित वास्तूच्या माध्यमातून गोरगरिबांचं जे स्वप्न आहे हे पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहकार्य करतील हा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा सर्व भागधारक हितचिंतकांना सदिच्छा देतो आणि या पतसंस्थेतून जो जो कर्ज घेईल त्या सर्वांना भगवान महादेवानी भरभरून यश द्यावं, भरभरून त्याला आशीर्वाद द्यावे ही भगवान महादेवाचे चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।